संगीता, शरद, शरद, संगीता, यस मैडम, शरद सिक्यूरिटी ला बोलो। हेलो मैडम ने बोलो ले। ये तो कई हवा है का मैडम? नहीं, आज दिवाळी आहे, सगळेजण दिवाळी साजरी करताय, पण साहेब नाही आहेत म्हणून मी दिवाळी साजरी नाही करणार। तुम्हाला करायची असेल ना? नाही असं काही नाही मॅडम। अरे घरची मंडळी वाट बघत असतील ना? मॅडम तुम्ही बोलवलं? साहेब असते तर आज सुट्टी दिली असती ना, बोनस दिला असता। बोनस आहे दिवाळीचा संगीता। आणि हो, आजचा दिवस तुम्हाला सुट्टी। हो घरी जायचं? नको मॅडम। सांगितलं ना घरी जायचं, आता यापुढे काहीही विचारायचं नाही आणि बोलायचंही नाही, एन्जॉय करायचं। Happy Diwali। तुम्ही काय घेणार? नो थँक यू। प्लीज मला थोडंसं ऑकवर्ड वाटतंय, मी तुम्हाला त्रास दिलाय तर काहीतरी घ्या ना। खरंच मला काही नको। मला कंपनी म्हणून प्लीज। आलेच मी तुम्हाला फोन केला तेव्हा फील्ड वर होतात का? आज जरा बऱ्याच दिवसांनी ब्रेक घेतला होता बाहेर नेहा सोबत। ऍक्च्युली ऍक्च्युली मी असा कधी गेलो नाहीये, अशी सिच्युएशन मी फर्स्ट टाइम फेस करतो। अशा वेळेस माझ्यासोबत एक लेडी कॉन्स्टेबल असते। पण तुम्हाला खरं सांगू, तुम्हाला पाहिलं की असं वाटतं तुम्ही कोणतीही सिच्युएशन अगदी सहजपणे हँडल करू शकता। तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की तुम्हीच ही केस सॉल्व करू शकता।
मी फक्त माझी ड्युटी करत असतो, आपल्या कामात कॉन्सन्ट्रेट करत असतो आणि केसेस सॉल्व होतात. पण एक महत्त्वाचं आहे, इतर लोकांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा असतात आणि अशा वेळेस आपण फर्म उभं राहणं खूप गरजेचं असतं. तुम्हालाही पटतंय, पण मला असं वाटतं तुम्ही पण असं राहायला हवं. म्हणजे मला कळलं नाही. मिसेस सरदेसाई, तुम्ही स्वतःला सावरण्याची गरज आहे. तुमचा एवढा मोठा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे, क्लायंट्स आहेत, स्टाफ आहे, हे तुमचे मिस्टर धनंजय सरदेसाई इथे नसताना सगळं तुम्हाला सांभाळायचं आहे. पण मला काय करावं काहीच कळत नाही. रेस्टलेस वाटलं तर कोणाशी बोलायचं काहीच कळत नाही. तुमचं कोण जवळचं नाही आहे का, फ्रेंड्स वगैरे? नाही, धनंजय असतो तेव्हा कामात असतो, सतत बिझी असतो, त्याला बोलायलाही वेळ नसतो माझ्याशी. आणि आजूबाजूला जी माणसं आहेत त्यांचा काही ना काहीतरी स्वार्थ असतोच ना. आपल्या बरोबर काय घडतंय याच्याशी त्यांना काय. सरदेसाई प्लीज सावरा स्वतः. तुम्ही एवढे डिस्टर्ब्ड आहात तर मग ह्या पणत्या हे दिवे. हो, मीच केलंय सगळं. बरं वाटतं ना जरा घरात दिवे असले की, मला खूप आवडतं. छान सजवलंय तुम्ही. बाय द वे, डिड यू हॅव युअर डिनर? थोडस खाल्लंय. तुम्ही? इच्छा होत नाहीये. आज दिवाळी आहे पण घशाखाली घासच उतरत नाही. तुमच्या हेल्थ साठी चांगलं नाही. मी काही ऑर्डर करू का तुमच्यासाठी? नाही नाही, सगळं रेडी आहे. ते काय डायनिंग टेबल वर मांडून ठेवलंय. मिस्टर सरदेसाई, तुमच्या सोबत कोणी नाही म्हणून तुम्ही खात नाही हे बरोबर नाही. प्लीज थोडं खाऊन घ्या. ओके, आता तुम्ही म्हणताय म्हणून. एवढं सगळं करून ठेवलंय ते सगळं वेस्ट होईल. मला खूप ऑकवर्ड होत आहे. प्लीज तुम्ही बसा ना, थोडस खाऊन घ्या. मे बी अ फ्यू बाईट्स प्लीज माझ्यासाठी. बसा ना. बसा. धनंजय सरदेसाईंचा कॉल आपण ट्रेस केला, लोकेशन गुजरात जवळ आलं, पण तिथे कोणीच नव्हतं. ह्याचा अर्थ कोणीतरी आपल्याला कदाचित मिसगाईड करत. तू त्या दिवशी साहेबांना ऑफिसला घेऊन आलास? हा. पुढे काय झालं? साहेब भो